Welcome back friends, myself Anil Chaudhari. Today we are going to learn adjective clause. विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्या ठिकाणी जो पहिला टॉपिक पाहिला क्लॉज आणि क्लॉज मध्ये नाउन क्लॉज ची आपण विशेषता माहिती घेतलेली आहे. आता नाउन क्लॉज हा जर टॉपिक तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो बनवलेला पार्ट नंबर 1 नाउन क्लॉजचा तो बघावा लागेल. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज बद्दलची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सविस्तर सहजपणे ओळखता येईल अशी माहिती या ठिकाणी क्लॉजच्या संदर्भातला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आपण बघायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा की व्हाट इज ऍडजेक्टिव्ह. आपण ऍडजेक्टिव्ह कोणाला म्हणतो तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. आपण अ वर्ड व्हिच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. अ वर्ड व्हिच क्वालिफाय नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. या दोन पैकी ज्या डेफिनेशन तुम्हाला सहज समजेल अशा प्रकारची डेफिनेशन लक्षात ठेवा की जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो किंवा नावाला क्वालिफाय करण्याचं काम करतो त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. हा भाग तुम्हाला कळला. जसं त्या ठिकाणी आपण म्हटलं की इट इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर. फ्लावर शब्द नाउन आणि ब्युटिफुल हा शब्द त्या नाउन बद्दल फ्लावर बद्दल माहिती सांगतो म्हणून ब्युटिफुल हा शब्द त्या ठिकाणी आपण ओळखता आला पाहिजे की हा ऍडजेक्टिव्ह आहे. आता जसं एक शब्द नाउन बद्दल माहिती सांगतो तर तो ऍडजेक्टिव्ह होतो त्याप्रमाणे जो शब्दांचा ग्रुप आहे शब्दांचा समूह आहे हा संपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे शब्दांचा समूह जर नामाबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. एक शब्द ज्या वेळेला नामाबद्दल माहिती सांगतो त्यावेळेला त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतो आणि शब्दांचा समूह ज्या वेळेला त्या ठिकाणी नामाबद्दल माहिती सांगतो त्यावेळेला त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो अजून एक लक्षात ठेवा की ऍडजेक्टिव्ह क्लॉज डज द वर्क ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा ऍडजेक्टिव्हचं काम करतो वाक्यामध्ये. जसं नाउन क्लॉज डज द वर्क ऑफ नाउन आणि ऍडव्हर्ब क्लॉज डज द वर्क ऑफ ऍडव्हर्ब. तर शब्दांचा समूह ज्या वेळेला वाक्यात ऍडजेक्टिव्हचं काम करत असेल त्यावेळेला त्याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. ओळखताना कसं ओळखायचं की मेन क्लॉज वाक्यातला सब्जेक्ट व्हर्ब असेल त्याला संपूर्ण अर्थ असेल तर त्याला आपण मेन क्लॉज म्हणतात. त्यानंतर वाक्यातला सबॉर्डिनेट क्लॉज कोणता त्याला अंडरलाईन करायचं. सबॉर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करताना कंजक्शन पासून अंडरलाईन करायचं शेवटपर्यंत जिथपर्यंत तो क्लॉजचा भाग संपतो. दुसरा भाग अंडरलाईन केल्यानंतर तो जर ऍडजेक्टिव्हचं काम करत असेल तर त्याला त्याच्या खाली लिहायला पाहिजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. शब्दांचा समूह जर ऍडजेक्टिव्हचं काम करत असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. याच्यासाठी वापरले जाणारे कंजक्शन कोणते तर कंजक्शन हे वुहू विच हे दोन कंजक्शन महत्वाचे लक्षात ठेवा. त्या व्यतिरिक्त बाकीचे कंजक्शन आहेत की जे त्या ठिकाणी नाउन क्लॉज मध्ये पण येतील ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये पण येतील. मग ओळखता आलं पाहिजे की जर तो फंक्शन संपूर्ण क्लॉज हा ऍडजेक्टिव्हचं फंक्शन करतो का ऍडव्हर्बचं फंक्शन करतो का नाउनचं फंक्शन करतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हु विच हुज होम त्या व्यतिरिक्त व्हेन व्हेअर व्हाय आणि दॅट हे कंजक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे ऍडजेक्टिव्ह साठी वापरले जातात किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज साठी वापरले जातात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल पहा की ज्या उदाहरणांच्या मदतीने आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे सहजपणे कळेल. पहिलं एक्झाम्पल आहे दिस इज द मॅन हु कॉट द थिंग. दिस इज द मॅन हा वाक्यातला मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या वाक्यातला तर सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यातला आहे हु कॉट द थिंग. हा हु शब्द कोणासाठी रिप्लेस केलेला आहे तर वाक्यातील ही आणि हा कोणासाठी आलाय द मॅन. दिस इज द मॅन तोच एक माणूस की ज्याने चोराला पकडलं म्हणजे माणसाने चोराला पकडलं द मॅन कॉट द थिंग असं वाक्य. आता हु शब्द पासून जो संपूर्ण जो क्लॉज आहे हा कोणाबद्दल माहिती सांगतोय द मॅन बद्दल आणि त्याच्यानंतरच तो आलेला आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज ज्या नाउन बद्दल माहिती सांगतो त्या नाउनच्या नंतर लगेच आलेला असतो हे पण एक लक्षात ठेवा. मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखताना आपण काय करणार हु पासून तर थिंग पर्यंत अंडरलाईन करणार तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज मधला प्रकार कोणता ऍडजेक्टिव्ह एका ऍडव्हर्ब एका नाउन आहे तर हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे कारण तो संपूर्ण क्लॉज द मॅन बद्दल माहिती सांगतो म्हणून तो ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या क्लॉजला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. सेकंड एक्झाम्पल पहा माय मदर लाईक द गिफ्ट माझ्या आईला ते गिफ्ट आवडलं हा मेन क्लॉज वाक्यातला. दॅट आता मुद्दाम दॅटचं एक वाक्य घेतलेलं आहे की हा संपूर्ण क्लॉज हा नाउन बद्दल माहिती सांगतोय. दॅट आय गेव हर ऑन हर बर्थडे की जी वस्तू त्या ठिकाणी मी दिलेली दॅट आय गेव हर ऑन हर बर्थडे तिच्या वाढदिवसाला हा वाक्यातला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. थर्ड एक्झाम्पल पहा द बॉय होम यू सॉ इन द गार्डन इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे.
की ज्या मुलाला तुम्ही पाहिलं, द बॉय होम यू सॉ, तुम्ही ज्या मुलाला पाहिलं इन द गार्डन इज माय ब्रदर, द बॉय इज माय ब्रदर असं एक आपण क्लॉज करू शकतो. जर करायचं असेल तर द बॉय इज माय ब्रदर होम यू सॉ इन द गार्डन असे सेपरेट सेपरेट क्लॉजेस करता येतील. समजून घेऊया आपण द होम यू सॉ इन द गार्डन इथपर्यंतचा जो टॉपिक आहे तो त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला लिहिताना ऍब्जेक्टिव्ह क्लॉज लिहायचं आहे. होम यू सॉ इन द गार्डन की ज्याला तुम्ही गार्डन मध्ये पाहिलं, हा क्लॉज कोणाबद्दल माहिती सांगतोय, द बॉय बद्दल. द बॉय नाऊन आहे, नाऊन बद्दल माहिती सांगणारे जे शब्द आहे तो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे आणि होम यू सॉ इन द गार्डन हा ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. मेन क्लॉज तुम्हाला सेपरेट करून लिहायचा असेल तर लिहू शकता द बॉय इज माय ब्रदर आणि ब्रदर बद्दलच माहिती सांगतो सांगणारे शब्द आहे होम यू सॉ इन द गार्डन, हे शब्द त्या ठिकाणी ते ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल पहा, आय सॉ अ स्नेक विच वॉज डेड, मी साप पाहिला, आय सॉ अ स्नेक मेन क्लॉज आहे. विच वॉज डेड की जो मेलेला होता, इट वॉज डेड तो मेलेला होता, स्नेक वॉज डेड म्हणजे त्या ठिकाणी ही क्लॉज असलेला जो विच चा भाग आहे तो कोणाबद्दल माहिती सांगतो, स्नेक बद्दल. मग अंडरलाईन करताना विच वॉज डेड अंडरलाईन करा, तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याला नाव द्या ऍब्जेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, दिस इज अ प्लेस, ही अशी जागा आहे व्हेअर आय सॉ हिम की ज्याला तिथे मी पाहिला, व्हेअर आय सॉ हिम. आता व्हेअर पासून अंडरलाईन करा व्हेअर आय सॉ हिम आणि तो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे, तो प्लेस बद्दल माहिती सांगतो, जागेबद्दल नाऊन बद्दल माहिती सांगणार. आता तो जो शब्द आहे व्हेअर हा ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये पण पाहायला मिळेल आपल्याला, पण त्या ठिकाणी तो व्हर्ब बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देईल तेव्हा तो ऍडव्हर्ब होईल, परंतु इथे तो नाऊन बद्दल माहिती देतो, तो प्लेस बद्दल. व्हेअर आय सॉ हिम की जिथे मी त्याला पाहिलं म्हणजे नाऊन बद्दल माहिती सांगतोय, व्हेअरचा क्लॉज अंडरलाईन करताना त्याला अंडरलाईन करा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून, अंडरलाईन केल्यानंतर नाव द्या ऍब्जेक्टिव्ह क्लॉज. हा लक्षात ठेवा व्हेअर आय सॉ हिम ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे, प्लेस नाऊन बद्दल माहिती देतो म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये ऍब्जेक्टिव्ह क्लॉजची माहिती घेतली. ऍब्जेक्टिव्ह क्लॉज डज द वर्क ऑफ ऍब्जेक्टिव्ह, ऍब्जेक्टिव्हचं काम तो करतो. कंजक्शन पासून अंडरलाईन करताना जिथपर्यंत क्लॉजचा भाग संपतो तिथपर्यंत अंडरलाईन करा, त्याला नाव द्या ऍब्जेक्टिव्ह क्लॉज. राहिलेले शब्द हे जर समजा वाक्यात मेन क्लॉज दिलेला असेल तर तिथे लिहू शकतो तुम्ही मेन क्लॉज आहे, त्याला डिपेंड राहण्याची गरज नाही दुसऱ्या वाक्यावर, परंतु ऍब्जेक्टिव्ह क्लॉजला डिपेंड राहावं लागतं कारण तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. विद्यार्थी मित्रांनो हाही टॉपिक विद्यार्थ्यांना नाऊन क्लॉज प्रमाणे कठीण वाटतो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज, तर तुम्ही हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त मुलांसोबत त्या ठिकाणी त्याला शेअर करा, त्याला लाईक करायचंय आणि चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली, थँक्स अ लॉट.